नमस्कार, मी श्रेया पंडित, श्रेयास फूड फॉर मूड मध्ये आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत। मुसळधार पडणाऱ्या पावसामध्ये चहाची लज्जत अजून वाढवणारे काही पदार्थ आहेत, त्यापैकीच असा एक पारंपरिक पदार्थ आज मी आपल्यासाठी घेऊन आलेली आहे। चला तर मग बघूया आजचा पदार्थ। अन्नशास्त्रानुसार त्या ऋतूमध्ये उपलब्ध असणारे फळ भाज्या सेवन करणे हे शरीरासाठी योग्य आहे। त्यानुसारच मी आपल्यासाठी आज सध्याचा सीझन असलेला फणसाच्या गोड घारग्यांची रेसिपी मी आपल्यासाठी घेऊन आलेली आहे। जवळपास अर्ध्या तासामध्ये बनणारी ही रेसिपी आहे। चहा सोबत आपल्याला अजूनच छान लागते, त्यामुळे चला तर बघूया आपण आजची रेसिपी। आजच्या पदार्थासाठी आपल्याला लागणारे साहित्य पुढील प्रमाणे: 1.5 वाटी तांदळाचं पीठ, 1 वाटी गव्हाचं पीठ, 1/2 वाटी चिरलेला गुळ, तळण्यासाठी तेल, 1/2 वाटी फणसाचा गर जो मिक्सरमधून काढून घेतलेला आहे, 1 टीस्पून खसखस, 1 टेबलस्पून तीळ, 2 टेबलस्पून दूध जे आपण गरज लागली तरच वापरणार आहोत, चवीनुसार मीठ, 1 टीस्पून वेलची पूड, 1/2 टीस्पून सुंठ पूड, 1/2 टीस्पून जायफळाची पूड। इथे कढई गरम करत मी ठेवलेली आहे। यामध्ये फणसाचा गर आणि बारीक चिरलेला गुळ हे फक्त गुळ विरघळेपर्यंत आपल्याला गॅसवरती गरम करून घ्यायचे आहेत। गरम केलेल्या कढईमध्ये फणसाचा बारीक केलेला गर आणि चिरलेला गुळ हे एकत्रितपणे आपल्याला गुळ विरघळेपर्यंत गॅसवरती गरम करून घ्यायचं आहे। वा, फणसांच्या गऱ्यांचा सुगंध यायला सुरुवात झालेली आहे। फणस आणि गुळ यांचं हे मिश्रण व्यवस्थितरित्या तयार झालेलं आहे। हे मिश्रण आपण आता या मिक्सिंग बाउलमध्ये काढून घेणार आहोत। त्यामध्ये तांदळाचं पीठ, गव्हाचं पीठ, सुंठ पूड, वेलची पूड, जायफळाची पूड आणि चवीनुसार मीठ हे सगळे इन्ग्रेडियंट्स आपण एकत्र करून त्याचं एक कणिक मळून आपण घेणार आहोत। तर यामध्ये आपण तांदळाचं पीठ घालून घेतोय, गव्हाचं पीठ, मीठ, वेलची पूड, सुंठ पूड आणि जायफळाची पूड हे सगळं मिश्रण आपण आता व्यवस्थितपणे मळून घ्यायचं आहे। हे करताना आपले हात स्वच्छ धुतलेले असले पाहिजेत। खरं तर हा पदार्थ बरख्या फणसाचा करतात, पण प्रत्येक वेळेस बाजारात बरखा फणस अवेलेबल असेलच असं नाही, त्यामुळे कापा फणस आपण मिक्सरला घेऊन मळताना आपण त्यामध्ये थोडंसं दुधाचा वापर केला तर काहीच हरकत नाही। पीठ आपलं बऱ्यापैकी मळून झालेलं आहे, याला सॉफ्टनेस येण्यासाठी आपण थोडासा दुधाचा वापर यामध्ये करतोय। आता मऊसूत छान ही कणिक आपल्याला मळून घ्यायची आहे। आपल्या कणकेचा गोळा अगदी व्यवस्थित मळून झालेला आहे, तर आता यावरती थोडंसं तेलाचा हात लावून आपण ही कणिक 10 ते 15 मिनिटं बाजूला झाकून ठेवणार आहोत। मगाशी तयार केलेल्या कणकेचे आपण लहान लहान गोळे करून त्याचे छोटे छोटे घारगे लाटून घेऊया आणि ते घारगे आपल्याला तापलेल्या तेलामध्ये तळून घ्यायचे आहे। या कणकेचे आपण एका साईजमध्ये गोळे करून घेतलेले आहेत। आपण याच्या आता घारग्या लाटून घेणार आहे। यासाठी सगळ्यात महत्त्वाची टिप, या पुऱ्या लाटताना आपण पोळपाटाला पाणी लावून घ्यायचं आहे। तेलाचा अजिबात वापर न करता आपल्याला हे घारगे लाटून घ्यायचे आहेत, नाहीतर आपल्या पुऱ्या फुगणार नाही। तर महत्त्वाचं कारण असं की पाण्यामुळे ज्या वेळेला कडक तापलेल्या तेलामध्ये आपण हे घारगे घालतो त्यावेळेस शॉकमुळे या पुऱ्या टमटमीत फुगतात। याच्यावरती एक्स्ट्रा स्वाद येण्यासाठी आपण याच्यावरती तीळ आणि खसखस घालून यावरती फोलारपणे लाटणं आपल्याला फिरवून घ्यायचं आहे। लाटून घेतलेले घारगे तयार आहेत। गरम केलेल्या तेलामध्ये आपण आता हे तळून घ्यायचे आहेत। घारगे तळतानाची एक महत्त्वाची टिप अशी की याच्या तळायच्या आधी याच्यावरती थोडं पाणी लावून घ्यायचं आहे आणि मग हे आपल्याला तापलेल्या तेलामध्ये सोडायचे आहे। आणि याच्यावरती असं हे तेल घालायचं आहे, मंदाचे वरती तळून घ्यायचे। हे बघा असे टम्म फुगलेले घारगे गोल्डन कलर वरती आपल्याला हे असे तळून घ्यायचे आहेत। खूप गोड आणि सुंदर वास येतोय। अशा प्रकारे आजचे आपण केलेले फणसाचे गोड घारगे अगदी 30 मिनिटात होणार आहेत, तयार आहेत। तुम्ही नक्की ट्राय करून बघा। पोषण मूल्य याच्यात अगदी भरपूर आहेत। पाऊसही आहे, हा सुंदर पदार्थ देखील आहे। वा,
याच्यावरती तुम्ही तूप घालू शकता, दुधासोबत खाऊ शकता, बासुंदी सोबत खाऊ शकता, बरेच व्हेरिएशन्स याच्यात करता येतात। हा आजचा आगळा वेगळा पदार्थ तुम्ही नक्की ट्राय करून बघा, तो कसा वाटला हे मला कमेंट बॉक्स मध्ये कळवा। आणि माझ्या आधीच्या एपिसोड्सची लिंक मी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये खाली दिलेली आहे, त्याला सुद्धा जरूर व्हिजिट करा। अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राइब केले नसेल, बेल आयकॉनवरती क्लिक केले नसेल, नक्की करा, त्यामुळे माझे नवीन नवीन येणारे पदार्थ तुमच्यापर्यंत पोहोचू शकतील। या पोस्टला लाईक शेअर नक्की करा। तर माझ्या खवय्यांनो, पुन्हा भेटू नेक्स्ट एपिसोड मध्ये टेस्टी हेल्दी डिलिशियस रेसिपी सह श्रेयस फूड फॉर मूड मध्ये। तोपर्यंत नमस्कार, एन्जॉय।